तर महाराष्ट्रातील 5 खासदारांना भाजपनं नारळ दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोघा विद्यमान खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळालेली आहे. बीडमधून प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडे या निवडणूक लढणार आहेत. 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं गेलं आहे. जळगाव, बीड आणि मुंबईतील 2 मतदारसंघातील खासदारांना घरी बसवण्यात आलं आहे. बीडमधून पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंच्या ऐवजी आता पंकजा मुंडेंना तिकीट मिळालेलं आहे. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. तर जळगावमध्ये उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ या नव्या उमेदवार देण्यात आलेल्या आहेत. तर अकोल्यामध्ये विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचेच चिरंजीव अनुप धोत्रे यांना भाजपनं निवडणुकीचं तिकीट दिलेलं आहे. प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आणि पंकजा मुंडेंना बीडमधून भाजपनं उमेदवारी दिली आहे. गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबईतून आतापर्यंत खासदार होते, त्यांच्याऐवजी नवे उमेदवार म्हणून पियुष गोयल यांना आता उमेदवारी मिळाली आहे. ते केंद्रीय मंत्री देखील आहेत. तर मनोज कोटक हे उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार आहेत, त्यांच्याऐवजी मिहिर कोटेचा हे मुलुंडचे आमदार आहेत, त्यांना तिकीट मिळालेलं आहे. तर जळगावमधून उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार आणि आता स्मिता वाघ या नव्या उमेदवार भाजपकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि संजय धोत्रे अकोल्यातून विद्यमान खासदार आहेत, त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात भाजपनं उतरवलंय. सात बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना, ये कोई छोटी बात नहीं है. इसलिए जो प्राप्त हुआ है उसको दिल और दिमाग में रखकर मैं आगे का जीवन जी पाऊंगा. और अभी आज सवेरे ही मुझे मालूम पड़ा कि ऐसा निर्णय होने वाला है, तो उसके बाद में मैं नेस्को में एक बहुत बड़ा उद्घाटन किया. उसके बाद में बांद्रा मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आशीष शेलार जी को जाकर मिला. अभी शाम को एक मलाड़ में चौक का भूमि पूजन करके आया इस इंद्रायन 3 का. और मैं ऐसे ही काम करते रहूंगा क्योंकि मैं काम करने के लिए पैदा हुआ और पार्टी में मैं काम करने के लिए आया था. कोई प्रतिष्ठा पाने के लिए नहीं आया था, कोई पैसे बनाने के लिए नहीं आया. और मैं आज थोड़ा सुकून महसूस करता हूँ कि मैं बहुत बड़े तनाव से भी मुक्त हो गया.